हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. आलेली आहे शाळेसाठी आणि इतकं फास्ट आवरलंय, घाम आलाय मला अक्षरशः. बाहेर ऊन पण तेवढंच तापलंय आणि माझं सगळं आवरलंय. सगळी सफाई झाली आहे जिथल्या तिथं. आता कुकीला सोडावं लागेल आणि कुकील नंतर सोडते, पहिलं माझं आवरते आणि निघते. बाय. माऊला केली आहे मॅगी. मला पण भूक लागली, मी पण मॅगी खाणार आहे आज. तिघींसाठी मॅगी केली. मी आणलंय हा तांदूळ बघा, जवळपास हा मला वाटतं 10-12 किलोच्या वरती असेल हा तांदूळ. तर मागच्या वेळेस मी जे ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, आमचे जे रेग्युलर किराणावाले आहेत, तर जे बी ट्रेडर्स नगरला त्यांचं जे दुकान आहे त्या दुकानातून त्यांनी हा तांदूळ मला आणून दिलाय. तर इंद्रायणी तांदूळ आहे हा आणि इतका सुंदर त्याचा भात होतो. परत बिर्याणीसुद्धा, मला चिकट बिर्याणी आवडते, मला कधीच सुट्टी बिर्याणी नाही आवडत. तर स्पेशली बिर्याणीला पण मी हाच वापरते आणि वेगळाच असा वास येतो भाताचा, इतका छान येतो. आणि एकदा मी हा तांदूळ 1-2 किलो आणला होता तर मला तो इतका भारी वाटला, तेव्हापासून मी तो ब्रँड चेंजच केला नाही. त्यांना म्हटलं काही झालं तर मला हाच तांदूळ दरवेळेस पाहिजे, त्याच्यात कुठलाच बदल व्हायला नको. तर आता जवळपास खूप दिवस झाले मी एकाच वेळेस एवढा तांदूळ घेते आणि मला तो जातो जवळपास 2 महिने तरी जात असेल. तर तांदूळ खूप लागतो आम्हाला. तर आज त्यांनी हा तांदूळ मला पाठवून दिला आहे इंद्रायणी. मी मोठी व्हायला ते होतो ना, तेव्हा ऑरेंज मॅगी बनवली होती कॉलेज. ऑरेंज मॅगी मी पण बनवू शकते पण पास्ता मसाला संपलाय ना, उद्या आणून मी. आम्ही काय केलंय, जार घेतोय सध्या. कारण काय झालंय, फिल्टरचं जे पाणी आहे ना एवढ्यात जरा 1-2 वेळेस टँकर घेतले त्याच्यामुळे पाण्याचा बदल झाला आणि ते पाणी वेगळंच लागतंय चवीला. तर आता जवळपास 8 दिवस झाले जार घेते आम्ही. सर जार आणतायत बाहेरून. जारवाल्याच्या वेळेत काय होतं, आम्ही घरी अवेलेबल नसतो त्याच्यामुळे जारवाल्याच्या वेळेत आम्हाला घेणं नाही होत. जार जायला तिथेच जावं लागतं जागेवर जार आणायला. झाली माझी मॅगी तयार. तुझ्या बहिणीसोबत जा, शबनम सोबत असं बोल. हा बोल, तुमचं काय सांग. आणि ते दोघं गेले आहे तुला ऍनिमल मध्ये. कुठे पाहिजे ऍनिमल? तुझे ऍनिमल्स होते सगळे. आणि मग काय, आणि मग काही काही जण कपडे धुत होते आणि काही काही जण ऍनिमल धुत होते. वाच पुढचं वाच. I cannot breathe. Let us go back. Takes them in his arms. They
शिकून काय कळालं, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, एकटी जायचं नाही तसं काही नसतं. याचं मिनिंग आहे या लेसनचं की रिव्हर्स मध्ये घाण करायची नाही, रिव्हर्स अशा घाण नाही करायचा. त्यात कपडे नाही धुवायचे, त्याच्यात आंघोळ नाही करायची, त्याच्यात अॅनिमल्स नाही धुवायचे, त्याच्यात घाण नाही टाकायची, पोल्युशन नाही करायचं. हां, हु इज बोन बोन इज अ फिल्टर ड्रॉप ऑफ वॉटर. वेअर डज बोन लिव्ह? माऊने हे तयार केले काय बाळ? हे बघ, तू दाखव. तुम्हाला आर नाही दिसत? आर नाही. आर पासून केले का? हा असं आर आणि येस 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 येस. अरे रक्षात, ते मला खूप आवडली ती आयडिया. दाखव, आर पासून तयार केले माऊने हे. सुंदर, व्हेरी नाईस. माऊने किती सुंदर ड्रॉइंग केली आहे, खडूने केली आहे पाठीवर. तीन तुकडे झाले, आता काय करू, इतकं होत आणि झाले इतके खडू का? मी आणल ना तुला अजून, असू दे, संपू दे. नाही, ते आपण इमारत मध्ये आणलं होत ना, ते काय झालं होत, ते नुसतं कडक कडक वाजत होत ना. ते खूप छान काढलीस तू, खूप. टीचर आहे ना, टीचर बघ, खरं चॉक पाहिजे दाखव. ढोले आहे, ढोले मऊ मऊ पाहिजे असे. तर हे त्यांच्या पेक्षा असे लुकडे असते, ते चांगले नसते चालत. ओके, नाही मला काही हँगिंग कुंड्या आता चेंज करायच्यात. हे स्प्रिंग गेले काढून टाकणार आहे मी, दुसरीकडे लावणार आहे आणि इथे बनाना लावणार आहे ह्या कुंडीमध्ये. आई, सगळ्या रंगीत बेल पेक्षा हे बो, हे बो सगळ्या रंगीत पेक्षा फक्त ब्लॅक छान दिसत. थँक्यू. मन करू बस करते करते आपण आई ऑन करते करते ना.
हळवा पश्चिम मग एक दिवशी आम्ही एक कॅरेटचा प्लांट बनवलाय घरी, तुला बघायचंय ना? चार होते, मी एक घेतला घेऊन आणि आजी रोज पाणी देत होती एकेला, एकेला रोज पाणी एक, मी एक घेतला होता प्लांट कॅरेटचा, मला आवडलं मोठं वालं आणि मग आहे ना मग आजी खूप पाणी टाकायची टिकाणला थ्री प्लांटला आणि मग नुसतं वारस होता होत होत नव्हतं तरी ऐक, पण आजी पाणी टाकत तरी नाही झालं वाटलं, गार हवा येत होती वाऱ्याने खराब झालं सुकलं तीन, पण आता मी पास हाऊसचे पास बनवले मोठाले झाले शिक्षक कॉलीपेक्षा खूप आवडले म्हणजे काय रिपोर्टिंग करू हे जे सुरुवातीला मायक्रेनचे शिक्के केले होते ना मी, तर याचं काय झालंय त्यावेळेसच साईज चुकल्यामुळे सगळ्या कुंड्या वाकड्या झाल्या होत्या आणि आता मी काढलंय, तर मला असं वाटतंय की आता हे पूर्ण मी उलगडते आणि याचं परत एक नवीन शिकं तयार करते कुंडीसाठी, पूर्ण कुंड्या अशा वाकड्या झाल्यात वरती आणि ते वाकड्या झाल्यामुळे काही काही तर तुटायला पण लागल्यात, शक्यतो आता नवीनच करणार आहे मी त्याच्या जागेवर. तेच उलगडलंय मी परत कुंड्या आणण्यासाठी. आता माऊ आणि मी चाललेलो आहोत ई मार्ट मध्ये आणि मी आहे अशीच चाललेली आता. हा माझं फेवरेट शॉप आहे ई मार्ट, तर तिथे जाऊन आता काही थोड्याशा कुंड्या घेऊन येते कारण त्या पहिल्या कुंड्या फार तुटायला लागल्यात. गावात जाऊन आलो आम्ही दुर्वा आणि मी, तर मी 10 कुंड्या घेतल्यात हँगिंगच्या आणि त्याचं जे शिक्क तयार करायचं होतं त्याच्यासाठी ती दोरी पण घेतली आहे कॉटनची, नायलॉन असेल कदाचित. आणि हॅलो हॅलो आणि माऊनी आणि चिवणी घेतले स्केचबुक आणि माऊनी एक घेतलाय मॅजिक पेन. दाखव मॅजिक पेन मी बनवली आहे बुक, तुम्हाला दाखवू काय आहे हे बघा. त्या पेनने जर लिहिलं तर दिसत नाही आपल्याला आणि त्याच्यावर जर लाईट आता पहा माऊ तुम्हाला करून दाखवते. आता हे याच्यावर काही नाही दिसत कोणाला, तर ठीक आहे आता कोणाला नाही दिसत ना, हे बघा इथून लाईट आहे ना ब्लू कलरची असं दाबायचं आता हे पा, आता हे पा ह्या बुक वर काही दिसतंय का? नाही दिसत अजिबात, काहीच लिहिलेलं दिसत नाही, पण आता पहा तुम्हाला दिसेल त्याच्यावर काय लिहिलंय. त्याच्यावर लाईट लावू, हा लाईट लाव. हे पा त्याच्यावर माऊने फुल काढलंय आणि ते दिसतंय. काय फुल आहे का कोण आहे काय रॅपिट नाही करत का सॉरी. तर असं मॅजिक पेन घेतलाय माऊने आणि तुझं स्केचबुक दाखव ना आम्हाला. स्केचबुक आता वेळ गेला गावामध्येच त्याच्यामुळे आज काय कुंड्यांचं काम केलेलं नाही, फक्त कुंड्या आणल्यात मी पहिल्या कुंड्या फार उन्हामुळे तुकडे पडू राहिलेत त्याचे. स्कूटर माझी हे पा आम्ही ही स्केचबुक आणली माऊला आणि दिव्याला मोठी स्केचबुक आणली. पाहिजेची किती फनी आहे बघायची का माझी ड्रॉइंग बघायची आणि त्याच्यावर माऊनी ड्रॉइंग पण केलंय पा, माऊनी खूप सुंदर ड्रॉइंग केलंय. हे पा आल्या आल्याच तिने ड्रॉ केलं स्केच केले. तर आता मॅजिक करूया. मला पहिले ते हँगर्स बदलायचे आहेत कारण त्याची जी साईज आहे ना ती फार चुकीची झालेली आहे, वर्ष आता 2 वर्ष ऍडजस्ट झाले ते